नागपूर जिल्ह्याच्या वाडी परिसरात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूनं थैमान घातलंय. त्यात सहावा बळी घेतलाय. सहा बळी घेतल्यानंतर जागे झालेल्या वाडी नगरपरिषद आणि जिल्हा आरोग्य विभाग आता युद्ध पातळीवर कामाला लागले. मात्र जर वेळीच काळजी घेतली असती तर वाडी गावात डेंग्यूनं थैमान घातलं नसतं अशी स्थानिकांची भावना आहे. नागपूरपासून अवघ्या किलोमीटर अंतरावरील वाडी या गावात डेंग्यूनं थैमान घातलंय. एका महिन्याच्या कालावधीत वाडीत डेंग्यूमुळे 6 जणांचा जीव गेलाय. याखेरीज 100 अधिक जण डेंग्यूमुळे आजारी आहेत. जर नगर परिषदेनं वेळीच डेंग्यू सारखे जीवघेणे आजार होऊ नयेत यासाठी उपाययोजना केली असती तर आतापर्यंत 7 जणांचा जीव गेला नसता अशी तक्रार नागरिक करतायत. टेस्ट झाल्यावर थोडा डेंग्यूचे काही लक्षणं दिसले त्यात, पण डॉक्टर म्हणाले इतकं काही आहे नाही, डेंग्यू थोड्याच प्रमाणात आहे म्हणे. तर आम्ही ट्रीटमेंट सुरूच केली होती त्याची, घरीच ठेवा म्हणे, भरती करायची काही गरज नाही म्हणाले. लसीकरणचे इंजेक्शन दिले होते 3.5 महिन्याचे, त्याच्यावर डॉक्टर म्हणे 3 दिवसाचा ताप असते त्याच्यावर, तर आम्ही 3 दिवस वाट पाहिली. 4 दिवस वापस डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टर म्हणे हे डेंग्यूचे आपला येतं लसीकरणचा ताप नाही आहे म्हणे, आता हे कायच्या माहीत नाही म्हणे. पण तरी त्यांनी आपल्या जवळचं ड्रॉप दिली आणि 2 दिवसानंतर दाखवायला म्हणलं होतं. पण ज्या दिवशी वापस दाखवायचे होते दिले, त्या दिवशी सकाळी त्याची क्रिटिकल कंडिशन होती. 6 जणांचा जीव गेल्यानंतर आता आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन डेंग्यू रुग्णांची माहिती घेऊन डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांचा वापर करतायत. प्रशासनाबरोबरच नागरिकांनी देखील स्वच्छता राखली पाहिजे असं आवाहन नगर परिषद प्रशासन करतंय. आम्ही ते मागणी केली की बा तुम्ही इथे डॉक्टर्स लोकांना बोलवा आणि याच्यावरती काही उपाययोजना करा. जेव्हा आम्हाला माहीत पडलं की बा आपल्या परिसरामध्ये डेंग्यूचे मच्छर वगैरे या रोगी वगैरे आपल्याकडे असू शकतात, त्याच्या अनुषंगाने तर 1.5 महिन्यापासून इथच्या प्रशासनाने कुठली पण जबाबदारी सोबत घेतली नाही किंवा हातामध्ये घेतली नाही आणि त्याची उपाययोजना अजिबात केली नाही. नागपूर शहरामध्ये असलेले अनेक एनजीओस आहेत, त्यांच्याकडे आपण संपर्क साधायला पाहिजे. या ठिकाणी असलेल्या आशा वर्कर्स आहे, या आशा वर्कर्सकडे आपण त्यांना सुद्धा आपण कामाला लावलं पाहिजे. अंगणवाडी सेविका आहे, त्यांना सुद्धा आपण मदतीसाठी हाक दिली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन शेणे जनजागृतीचा कार्यक्रम जर आपण राबवला तर 100% मला असं वाटतं की 2 महिन्याच्या आतमध्ये हे सर्व प्रकरण थंडवल्या जाईल. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात एका परिसरात डेंग्यू आजाराचे रुग्ण प्रभावित झाल्यानं स्थानिक प्रशासनासोबतच जिल्हा परिषद आणि राज्याच्या आरोग्य विभागानं देखील दखल घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण वेळीच उपाययोजना केली असती तर डेंग्यूमुळे गेलेले जीव वाचले असते. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.